सर्वांनी डोले बंद करायचे आहे. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्त, आजचा सुंदर असा दिवस तू आम्हाला दिल्याबद्दल मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्त, तू आमचा आश्रय आहेस, तू आमची ढाल आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्त, तुझं रक्ताचं कुंपण आमच्या भोवती आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्त, तुमने आम्हाला सर्व बंधनातून मुक्त केलेलं आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्त, तुला झालेल्या जखमामुळे आम्ही सर्वजण निरोगी झालो आहोत, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्त, तुझ्या प्रेमाने तू आम्हाला भरलेला आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. तुझं प्रेम आमच्यामध्ये वाहत आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्त, तुझा पवित्र आत्मा तू आम्हाला दिलेला आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देते. तो पवित्र आत्मा आम्हाला नेहमी सत्य ते तुझं वचनाचं वचन आम्हाला शिकवित असतो, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्त, इथे आता मी जे काही म्हणणार आहे तो माझा शब्द नाही, तर माझ्या मुखातून निघणारा हा प्रत्येक शब्द तुझा असेल हा माझा विश्वास आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देते. आबा बापा, मी ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कशा आहेत सर्वजण? कशा आहेत? चहा नाही पिला? आवाज नाही निघत तो? बिस्किट खाली? कशा आहेत? बिस्किट कशा आहेत? टेस्टी आहेत? कशी लागली बिस्किट? मस्त लागली. मग आवाज नाही निघत तो? मस्त. कशा आहेत सर्वजण? आशीर्वादित, आनंदी? आनंदी नाही, दुःखी आहेत? कशा आहेत सर्वजण? आनंदीत. मग हसत नाही ते? दुःखी का दिसता मग तुम्ही? आनंदी आहेत तर. दुःखी का आहेत? मग स्माईल नाही ती चेहऱ्यावर? तुमच्या आहे, सर्वांच्या नाही. हसा. हालेलुया. तर जे प्रभू येशूचं वचन आहे ते दिवसाला आपण किती वेळा बोलतो? किती तास ते आपल्या मुखामध्ये असते? जे प्रभू येशूने आपल्याला वचन दिलेलं आहे त्याचं, ते किती तास आपल्या मुखामध्ये असते? 24 तास? खरंच असते? कोणाकोणाचे 24 तास असते? खरंच 24 तास? हालेलुया. खरंच असते 24 तास असते सर्वांच्याच? तुमच्या किती तास असते? किती तास असते जे प्रभू येशूने आपल्याला वचन दिलेलं आहे ते? प्रभूचा शब्द दिवसामध्ये किती वेळा आपण बोलतो? किती वेळा बोलत नाही ते? झोप आले आहे. किती वेळा बोलतो प्रभूचा शब्द? जेव्हा गरज असते तेव्हाच? की दिवसभर? जेव्हा आपलं काहीतरी काम असते तेव्हाच बोलतो की दिवसभर तो प्रभूचा शब्द आपल्या मुखामध्ये असतो? दिवसभर असतो की काय काम निघलं तेव्हाच? गरजेपुरती. पण प्रभू येशूने असं सांगितलं आहे का तुमची गरजेपुरतीच ते वचन मुखामध्ये असलं पाहिजे? मग किती तास असलं पाहिजे? रात्रंदिवस. पण ते असते का? का नाही? फक्त कामापुरतं बोलायचं असं सांगितलं आहे का? मग काय सांगितलं आहे?
काय सांगितलं आहे प्रभू येशूने आपल्याला, ते वचन किती तास आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे? कुठले तास दिलेले आहेत का प्रभू येशूने? एक तास, दोन तास असं कुठे सांगितलेलं आहे का? हालेलुया। तो कितना घंटा हमारे मुंह में वचन चाहिए? खाली दो तास, दो घंटा? खाली दो घंटा? खाली दो घंटा? तो दिन रात। लेकिन बोलते हैं कि हम लोग दिन रात वचन प्रभु का, दिन रात कौन सा शब्द रहता है हमारे मुंह में? प्रभु यीशु का रहता है कि संसार का रहता है? लेकिन प्रभु यीशु ने क्या बोला है उसके वचन में? संसार का बोलने के लिए बोला है कि उसका शब्द मुंह में रखने के लिए बोला है? उसका शब्द। लेकिन है क्या हमारे मुंह में? क्यों नहीं है? क्यों नहीं है प्रभु यीशु का शब्द दिन रात हमारे मुंह में? खाली कुछ काम रहता है उस टाइम ही बोलने का, ऐसा किधर लिखा है? क्या लिखा है? तर आपण बघूया यहोशुआ अध्याय 1:5 प्रभू येशू आपल्याला काय सांगत आहे त्याच्या वचनामध्ये। भेटलं? तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही। जसा मोशे बरोबर मी होतो तसा तुझ्या बरोबर ही मी असेन। मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही। तर प्रभू येशू आपल्याला काय सांगत आहे? मी तुला कधीही सोडून जाणार नाही, कधीही टाकणार नाही। प्रभू येशूने आपल्याला सांगितलं आहे का मी फक्त एक तास तुझ्या बरोबर राहणार, असं सांगितलेलं आहे का कुठे? प्रभू येशू इथे काय सांगत आहे? मी तुला कधीही सोडणार नाही, कधीही टाकणार नाही। मग जो प्रभू येशूने आपल्याला शब्द दिलेला आहे तो का आपण टाकतो? जसं प्रभू येशू आपल्याला इथे बोलत आहे की मी तुला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही, मग प्रभू येशूचा शब्द आपण टाकला पाहिजे का? आपलं काम झालं की टाकला पाहिजे? तर तो शब्द आपल्या मुखामध्ये कसा असला पाहिजे? रात्रंदिवस तो शब्द आपल्या बरोबर असला पाहिजे, आपल्या मुखामध्ये असला पाहिजे। पण आपण ठेवतो का? जो प्रभू आपल्यावर प्रेम करतो तो आपल्याला इथे वचनामध्ये सांगत आहे मी तुम्हाला कधीही सोडणार नाही, कधीही टाकणार नाही। मग आपण का सोडतो? आपण शब्द का सोडतो प्रभू येशूचा? आपलं काम झालं की, आपलं काम पुरं झालं की आपण काय करतो? तो शब्द सोडून टाकतो, असं होते की नाही? अपना जब काम हो जाता है तब हम वो शब्द प्रभु का है, जो शब्द पवित्र शब्द है प्रभु का, वो क्या करते हैं? छोड़ देते। लेकिन प्रभु यीशु इधर क्या बोल रहा है हम लोग को? मैं तुम्हें कभी छोड़ूंगा नहीं, ऐसा बोल रहा है ना?
तो प्रभु यीशु का शब्द जो है वो छोड़ना चाहिए हम लोग को, चाहिए। वो बोल रहा है मैं तुम्हें कभी छोड़ूंगा नहीं, वो पूरा दिन हमारे साथ रहता है कि नहीं? किसके साथ नहीं रहता? आपके साथ रहता है प्रभु पूरा दिन रहता है? आपल्या बरोबर प्रभु यीशू पूर्ण दिवस असतो की नाही? मग आपण का त्याला धरून चालत नाही, आपण सोडतो ना? होते की नाही? पण सोडलं पाहिजे नाही। तसाच जो त्याचा पवित्र शब्द आहे तो आपल्या मुखामध्ये कसा असला पाहिजे? रात्रंदिवस। मग आपण ठेवतो जो प्रभु का शब्द है वो रात और दिन हमारे मुंह में रहता है। फिर रखना चाहिए कि नहीं? कौन सा शब्द रखना चाहिए हमारे मुंह में? प्रभु का। लेकिन कौन सा रखते हैं? संसार का शब्द हमें क्या देता है? कुछ नहीं देता। सब कुछ दिया है वो किसने दिया है? प्रभु ने। लेकिन हम कौन सा शब्द रखते हैं? जो शब्द हमें कुछ देता नहीं वही शब्द हम क्या करते हैं? रात्रंदिन हमारे मुंह में रखते हैं। वो शब्द रखना चाहिए तो कौन सा रखना चाहिए? तो आज से कौन सा रखेंगे या नहीं रखेंगे? रात्रंदिवस आपण आपल्या मुखामध्ये कौन सा शब्द ठेवणार? प्रभु का। सहा खंबीर हो हिम्मत धर कारण जो देश है लोकांचा पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिलवून देशील। तो प्रभु क्या कह रहा है इस वचन में? हिम्मत बांधकर। लेकिन बांधते हैं क्या हिम्मत? कोई प्रॉब्लम आएगा तो प्रभु यीशु आपली हिम्मत आहे की नाही? पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येतात तेव्हा आपल्यामध्ये ती हिम्मत आपण तो अनुभव घेतो का? प्रभु यीशु माझी हिम्मत आहे, तो माझ्या बरोबर आहे, असा विचार करतो का आपण? जेव्हा आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम येतात तेव्हा आपण काय करतो? इथे तिथे धावतो। पण हा विचार करतो का प्रभु यीशु तर माझ्या बरोबर आहे, तो माझी हिम्मत आहे, असा विचार करतो? प्रभु यीशु कोण आहे? आपली हिम्मत आहे। तुमची हिम्मत कोण आहे? प्रभु यीशु आहे। मग जेव्हा प्रॉब्लेम येतात त्याचं सोल्युशन मागायला आपण कोणाकडे जातो? प्रवेश आपली हिम्मत आहे की नाही? पुढे मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे हेने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाल
ते सोडून उजवी डावीकडे वळू नकोस म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. प्रवेश आपल्याला सांगत आहे तू खंबीर हो, हिम्मत धर. सांगत आहे की नाही? नियमशास्त्राचे पालन कर. पण आपण जो प्रभूने शब्द दिलेला आहे, जो नियमशास्त्र दिलेला आहे, त्याचे पालन करतो आपण. वचन तर मुखाने बोलतो, पण तशी आपली कृती असते का? आपण वचन बोलतो, धन्यवाद येशू, मी तुझ्या जखमामुळे पूर्णपणे बरी झाली आहे, पण तसं वागणं असते का? प्रभू येशूने सांगितलेलं आहे की तू बरी झाली आहे, पण आपण उठण्याचा प्रयत्न करतो का? कृती करतो का त्या शब्दावर? करतो की फक्त झोपून राहतो जेव्हा आजारी असतो आणि तो शब्द बोलतो? असं होते की नाही? पण त्या वचनावर आपली कृती असते का? असते? होय की नाही? नाही. पण प्रभू येशू इथे सांगत आहे, माझ्या नियमशास्त्राचे पालन कर. पण आपण त्या नियमशास्त्राचे पालन करतो का? करतो? पालन करतो? वचन तर बोलतो, जी जी आपल्याला गरज लागते त्या गरजेनुसार आपण वचन तर बोलतो, पण तसं वागणं असतं का? ज्याच्याकडे कर्ज आहे तो वचन बोलतो, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप आमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या द्वारे पुरविल. पण आपलं लक्ष असते कधी कर्ज भरेल. मुखाने वचन तर बोलतो, पण तशी कृती असते का? आपण आपलं लक्ष कुठे लावतो? त्या कर्जावर, कधी भरेल कधी भरेल. पण प्रभू येशूने सांगितलेलं आहे त्या वचनावर नसते, तर आपलं कर्ज कधी भरेल त्यावर असते की नाही? आपली मग ती वचनाद्वारे आपली ती कृती झाली? आपली कृती वचनासारखी आहे का? मग जेव्हा आपण वचन बोलतो त्याच्यासारखी आपली कृती पण असली पाहिजे की नाही? होय की नाही? पण आपण वचन बोलतो तर आपलं लक्ष पूर्णपणे त्या वचनावरून काढून आपलं लक्ष आपल्या प्रॉब्लेमवर असते. असं होते की नाही? पण आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे? त्या नियमशास्त्राचं आपण काय पालन करतच नाही, फक्त बोलायचं म्हणून बोलतो आणि लक्ष असते आपला प्रॉब्लेम कधी दूर होणार. असं होते की नाही? होय की नाही? हालेलुया. तो नियमशास्त्राचा ग्रंथ प्रवेश आपल्याला सांगत आहे त्याच्या वचनामध्ये, तुझ्या मुखामध्ये सदैव असू दे. पण तो असतो ते नियमशास्त्र आपल्या मुखामध्ये असते का? होय की नाही? का नसते? काम झालं सोडून द्यायचं असं? हमारा जब काम पूरा हो जाता है तब हम क्या करते? प्रभु का शब्द छोड़ देते हैं. लेकिन छोड़ना चाहिए. आपण काय करतो? आपण स्वतःच्या गरजांपुरती वचन बोलतो, पण कोण कोण इथे प्रभूच्या राज्यासाठी बोलतो? आपलं काम झालं बस, प्रभू येशूने आपल्याला दिलं, पण कोण कोण प्रभू येशूसाठी बोलतो? त्याच्या राज्यासाठी, त्याचं राज्य वाढवण्यासाठी बोलतो. फक्त आपण काय करतो? आपल्या कामापुरती. पण असं झालं पाहिजे? असं झालं पाहिजे? नाही. काम झालं तर आपण काय करतो? निघून जातो. असं होते की नाही? जो येशूसाठी येतो ना तो इथेच थांबून राहतो. ज्याचं काम होते ना, जो स्वतःसाठी येतो ना, काम झालं तर तो काय करतो? तो शब्द सोडून जातो. आपलं काम झालं
बस असं होते की नाही? तर सेलेना आठ इतना हो की तू हिम्मत बांध कर और बहुत घट्ट होकर दृढ़ होकर जो व्यवस्था मेरे दास मुसा ने तुझे दी है उन सब के अनुसार करने में चौकसी करना और उससे न तो दाहिने मुड़ना और न बाए तब जहाँ तू आएगा वहाँ तेरा काम सफल होगा। जब वचन हमारे मुंह में रहेगा तब जहाँ जहाँ तू जाएगा तेरा काम क्या होगा? लेकिन वचन ही नहीं रहेगा तो काम सफल हो जाएगा? तब हम बोलते हैं कि मेरा काम क्यों नहीं हो रहा है? वचन ही नहीं बोलते तो काम कैसे हो जाएगा? हो जाएगा तो वचन बोलना चाहिए कि नहीं बोलना चाहिए? हम क्या करते हैं, हमारा काम क्यों नहीं हो रहा है? वचन ही नहीं बोलते तो काम कैसे हो जाएगा? जो दवा प्रभु ने हमको दी है वो खाते ही नहीं और बोलते हैं मैं चंगा नहीं हो रहा है। दवा लोगे तब हो जाएगा ना? तो दवा लेते हैं प्रभु ने जो हमें दिए, वो जो वचन प्रभु ने हमें दिया है वो लेते हैं। आप लेते हो? कौन कौन लेता है जो प्रभु ने हमें दवा दी है वो? जो वचन प्रभु ने दिया है वो कौन कौन लेता है? बस आप नहीं लेते? लेते हो? हालेलुया। जेव्हा जेव्हा आपण वचन बोलतो तेव्हा तेव्हा आपण वचन बोलतो पण आपलं लक्ष कुठे असते? इथे बघतो तिथे बघतो। आपलं लक्ष उजवीकडे असते डावीकडे असते? पण त्या वचनाकडे असते का? आपण मुखाने वचन बोलतो पण आपलं लक्ष त्या वचनाकडे असते? प्रभू येशू वचनामध्ये सांगत आहे उजवीकडे डावीकडे बघू नको। जेव्हा तू वचन बोलतो तुझ्या मुखाने तेव्हा उजवीकडे डावीकडे बघू नको। तर आपलं लक्ष पूर्णपणे कशावर असलं पाहिजे? वचनावर। पण आपल्याबरोबर काय होते? आपण वचन तर बोलतो पण आपलं लक्ष कुठे असते? बाजूवाल्यावर। काल ब्रदर जेव्हा स्तुती करत होते तेव्हा तो प्रभू येशू स्वतः इथे उपस्थित होता पण आपलं लक्ष कुठे होता? बाजूवाल्यावर। तो बाजूवाला तर पूर्ण अभिषेकाने भरलेला होता आणि आपण राहिलो खाली कारण आपण दुसऱ्यांना बघत होतो। आपण डावीकडे बघत होतो उजवीकडे बघत होतो। तो बाजूवाला सर्व काही घेऊन गेला आणि आपण राहिलो खाली कारण आपलं लक्ष कुठे होतं? इथे तिथे होतं। असं होतं की नाही? आपलं लक्ष पूर्णपणे आपण जेव्हा वचन बोलतो तेव्हा कुठे असलं पाहिजे? कुठे असलं पाहिजे? असलं पाहिजे की नाही? हालेलुया। जेव्हा माझ्या मुखाने मी हे वचन बोलते तेव्हा माझं मन बदलते। जब हम लोग वचन बोलते है तो हमारा मन क्या होता है? चेंज होता है, बदल जाता है। तेव्हा माझं मन बदलते आणि मग माझी काय होते? ॲक्शन बदलते। आणि ॲक्शन जी आहे ती बरोबर मला परमेश्वराच्या वलनावर घेऊन जाते, घेऊन येते। एकदा जर माझी कृती बदलली तर परमेश्वराचा मास्टर प्लॅन
माझ्या जीवनामध्ये काय होतो, मोकळा होतो, पण आपण वचन बोलतो पण आपली कृतीच नाही बदलत। वचन तर मुखाने बोलतो पण आपली कृतीच नाही बदलत। मग प्रभेशूचा जो प्लॅन आहे आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी तो आपल्याला समजणार? वचन बोलतो पण आपलं लक्ष त्या वचनाकडे नाही, दुसऱ्या गोष्टीकडे आहे। वचन बोलते है लेकिन हमारा ध्यान इधर उधर रहता है। तो जो परमेश्वर ने हमारे लिए जो बड़ा कुछ बना के रखा है वो दिखाई देगा क्या अपने जीवन में? देगा दिखाई? जेव्हा आपण मुखाने वचन बोलतो तेव्हा आपलं काय होते, मन बदलते। पण केव्हा? जेव्हा आपलं लक्ष त्या वचनावर असेल तेव्हा हमारा ध्यान ही नहीं रहेगा उस वचन पर। तो जो मास्टर प्लान हमारे लिए है प्रभु यीशु ने रखा है वो दिखाई देगा? हमारा ध्यान पूरी तरह किधर रहना चाहिए? जो हम शब्द मुँह से बोलते हैं उसके ऊपर हमारा ध्यान भी रहना चाहिए। लेकिन रखते हैं क्यों नहीं? रखना चाहिए कि नहीं? रखना चाहिए कि नहीं? तो रखेंगे, रखेंगे। हालेलुया। आप प्रभु यीशु वचनामध्ये आपल्याला सांगतो भिऊ नको। तरी पण जेव्हा आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात तर आपल्याला भीती वाटते की नाही? आपण असा विचार करतो की प्रभु यीशु माझ्या बरोबर आहे? जेव्हा डॉक्टरकडे आपण रिपोर्ट काढतो तो रिपोर्टमध्ये काय दाखवलं तेव्हा आपण काय करतो, डगमगतो। आपल्याला भीती वाटायला लागते, आपलं पूर्ण लक्ष त्या रिपोर्टवर जाते। प्रभू यीशूवरून लक्ष आपण काढून आपलं पूर्ण लक्ष काय होते, त्या रिपोर्टवर जाते। पण प्रभू यीशू आपल्याला सांगत आहे भिऊ नको। मग जेव्हा हे प्रॉब्लेम आपल्या समोर येतात तर आपल्याला भीती बाळगायची गरज आहे? तो स्वतः त्याच्या वचनामध्ये आपल्याला सांगतो भिऊ नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे। जर प्रभू यीशू आपल्या बरोबर आहे, जब प्रभू यीशू हमारे साथ है तो हमें डरना चाहिए? तो फिर क्यों डरते हो? वचन पर विश्वास नहीं है इसलिए कि प्रभु यीशु पर विश्वास नहीं है? प्रभु यीशु पे विश्वास है तो हमें डरना चाहिए? तो कोई भी हमारे लाइफ में प्रॉब्लम आएगा तो हम डरेंगे? तो प्रभु यीशु आपल्याला सांगत आहे भिऊ नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे। घाबरू नको, कारण मी तुझा जिवंत देव आहे। तो जिवंत प्रभु यीशु नेहमी आपल्या बरोबर असतो की नाही? आपण जरी त्याला सोडलं पण तो कधीही आपल्याला सोडत नाही। तो नेहमी आपल्या बरोबर असतो, आपल्या दुःखामध्ये, आपल्या सुखामध्ये। माणसं फक्त आपल्या सुखामध्ये आपल्या बरोबर असतात, पण जो प्रभू यीशू आहे तो नेहमी आपल्या बरोबर असतो। सुख असो की दुःख असो तो नेहमी आपल्या बरोबर आहे, आहे की नाही? मग आपल्याला भीती बाळगायची गरज आहे? फिर हमको डरना चाहिए किसी से? हमारा बनाने वाला इतना बड़ा है, ये छोटी छोटी बात से हमको डरना चाहिए? आपल्याला बनवणारा एवढा मोठा आहे, मग कुठला आजार येऊ दे, कुठला प्रॉब्लेम येऊ दे, आपल्याला भीती बाळगायची गरज आहे? तो आज से हम लोग डरेंगे? तुझ्या बरोबर आहे, मी तुला शक्ती देतो। प्रभू यीशू सांगतो मी तुझ्या बरोबर आहे, म्हणजे प्रभू यीशूची शक्ती। प्रभू यीशू एवढा मोठा आहे, मग त्याची शक्ती किती असेल? तो प्रभू यीशू आपल्याला शक्ती देतो, आणि त्याच्या शक्तीने त्याने आपल्याला भरलेले आहे की नाही? उसकी शक्ती से उसने हम लोग को भर दिया है कि भरने वाला आहे? फिर प्रॉब्लेम आता है तो क्यों डरते हो? पण आपलं लक्ष असते का त्या वचनावर,
की आपलं लक्ष आपण जगाच्या गोष्टीवर लावून ठेवलाय. अपने ध्यान किधर है, प्रभु येशू पर है कि संसार की बातों पर है? कुठे आहे प्रभु येशू पर? तर आपण बघूया यशयामध्ये वचन 41 अध्याय 41 वचन 10. यशया 41 अध्याय 41 वचन 10. ऐसा तू भिऊ नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. प्रभू काय सांगत आहे? तू भिऊ नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. आपल्या मागे आहे की आपल्या बरोबर आहे? सदैव तो कुठे असतो? आपल्या बरोबर आहे. घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्य करता. मी आपल्या नीतिमत्वेचा उजव्या हाताने तुला सावरतो. हिंदी मध्ये कोण वाचणार? मत डर क्योंकि मैं तेरे संग हूँ. तो प्रभु येशु क्या बोल रहा है? तू मत डर, कोई भी प्रॉब्लम आने दो, तू मत डर, मैं तेरे संग हूँ. इधर उधर मत ताक क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ. वो क्या बोल रहा है? इधर उधर प्रॉब्लम आता है तो इधर उधर भागते हैं ना हम लोग, लेकिन परमेश्वर क्या कह रहा है? क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ. लोग हम लोग को कुछ नहीं देने वाले, परमेश्वर हमारे साथ है. तो हम लोग को इधर उधर भागना चाहिए कि परमेश्वर हमारे साथ है, उसके ऊपर ध्यान देना चाहिए. हमारा ध्यान किधर रहना चाहिए? परमेश्वर पर. लेकिन प्रॉब्लम आता है तो हम लोग किधर भागते हैं? भागते हैं कि नहीं? पूरे बात मैं तुझे दृढ़ करूंगा और तेरी सहायता करूंगा अपने धर्म में दाहिने हाथ से मैं तुझे संभाले रहूंगा. हालेलुया. परत मराठी मध्ये तू भिऊ नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्य करता. मी आपल्या नीतिमत्वेचा उजव्या हाताने तुला सावरतो. तर प्रभेशू आपल्याला त्याच्या वचनामध्ये सांगतो, मी तुझ्या बरोबर आहे. प्रभेशू आपल्याला सांगतो की घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. जर आपला देव आपल्या बरोबर आहे मग आपल्याला घाबरायची गरज आहे? आहे. प्रभेशू आपल्याला सांगतो, मी तुला माझ्या शक्तीने भरले आहे. जर प्रभेशूची शक्ती आपल्यामध्ये आहे, त्याने त्याच्या शक्तीने आपल्याला भरलेलं आहे. आहे की नाही?
मग प्रॉब्लेम येतो तेव्हा आपण का कमजोर पडतो? प्रभू येशूची शक्ती आपल्यामध्ये आहे. मग प्रॉब्लेम येतो तेव्हा आपण का कमजोर पडतो? गोंधळून जातो, इकडे तिकडे धावतो, अचानक समजत नाही करायचं काय. पण तुम्ही विचार केला, प्रभू येशू माझ्या बरोबर आहे, केला तर. पण लक्षात ठेवलं पाहिजे की नाही, जर तुम्ही रात्रंदिवस ते वचन तुमच्यामध्ये ठेवणार, पण जगाची गोष्ट आपल्याला आठवण राहते. हालेलुया. पण जो प्रभू येशूचा शब्द, प्रभू येशूने आपल्याला सर्व काय दिलेलं आहे, दिलेलं आहे. पण केलंच पाहिजे, कारण त्याने सर्व काय आपल्याला दिलेलं आहे. मग ज्याने सर्व काय आपल्याला दिलेलं आहे त्याचा शब्द पहिला आपण आठवण ठेवला पाहिजे की नाही? मग का आपण विसरतो? आपण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रभू येशूने सर्व देणारा, सर्व काही, सर्व काही त्यानेच केलं आहे, केलं आहे की नाही. मग त्याचा शब्द आपल्याला विसरून चालेल का? मग विसरला पाहिजे. मग विसरणार? गेटच्या बाहेर गेल्यावर कोण कोण विसरणार? कोण कोण विसरणार? आता तो अंकल बरोबर सांगत आहे की गेटच्या बाहेर गेले तर आपण हा शब्द इथे ऐकतो तो विसरून जातो. पण तो विसरला पाहिजे, तो सदैव ठेवला पाहिजे की नाही? आपण निश्चय केला पाहिजे की तो आपण विसरला नाही पाहिजे. तर कोण कोण निश्चय घेणार आता की मी विसरणार नाही? जर त्या प्रभू येशूलाच आपण बरोबर ठेवलं, ज्याने सर्व काय आपल्याला दिलं आहे, मग किती पण प्रॉब्लेम येऊ दे, किती पण दुःख येऊ दे, आपण भिणार नाही, कारण आपल्याला माहीत आहे तो आपल्या बरोबर आहे. प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की मी तुला माझ्या उजव्या हाताने पकडले आहे. प्रभू येशूने त्याच्या उजव्या हाताने आपल्याला पकडून ठेवलं आहे की नाही? तो नेहमी आपल्या बरोबर असतो आपला हात पकडून. पण तो आपण अनुभव घेतला पाहिजे, ते आध्यात्मिक डोळ्याने आपण ते बघितलं पाहिजे. पण तसं बघतो आपण? बघायलाच पाहिजे. बघणार की नाही? हालेलुया. म्हणजे प्रभू येशूने आपल्यासाठी सर्व काही केलेलं आहे, तो आपल्या बरोबर आहे, तो आपले सहाय्य करीतो, आपले रक्षण करतो, तो आपल्या बरोबर आहे. तो सांगतो घाबरू नको, त्याने त्याची शक्ती आपल्याला दिलेली आहे, त्याचे सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे, सर्व काही दिलेलं आहे. मग घाबरण्याची गरज आहे? आवश्यकता नाही. आपण हाच विचार ठेवला की आपल्याबरोबर प्रभू येशू आहे तर भीती वाटणार नाही, वाटणार नाही, वाटणार. त्याने सर्व काय आपल्यासाठी केलेलं आहे, आहे की नाही? की करणार आहे? दिलेला आहे. मग काय विचार करणार आपण? जेव्हा आपण एकटे असाल असं वाटणार आपल्याला की मी एकटा आहे, की आपल्या जोडीला नेहमी कोणतरी असतो? कोण असतो आपल्या जोडीला नेहमी? प्रभू येशू असतो की नाही?
सदैव तो आपल्या बरोबर असतो की नाही? तो कधी आपल्याला सोडतो? कधी टाकतो? मग भीती बाळगायची गरज आहे? प्रभु ईशू हर समय हमारे साथ रहता है कि नहीं? रहता है। हालेलुया। आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची आशा धरून राहतो? हाँ, धरून राहतो कि जगाची आशा धरतो? आपण आपल्या जीवनामध्ये कोणाची आशा धरून राहिलो आहोत? जगाची धरतो कि परमेश्वराची धरतो? जो परमेश्वराची आशा धरून राहतो तो नवीन शक्ती काय करतो? संपादन करतो। पण आपण कोणाची आशा धरून राहिलो आहोत? प्रभु येशूची। सर्वजण या क्षणाला, फक्त या क्षणाला घरी जाऊन नाय, हालेलुया। तर आपण ते वचन बघूया, यशया अध्याय 40 वचन 31। तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील ते धावतील तरी दमणार नाही चालतील तरी थकणार नाही। जो परमेश्वराची आशा धरून राहतो ते काय करतात? नवीन शक्ती संपादन करतील, ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील। ते त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येऊ दे, त्या प्रॉब्लेममध्ये किती पण धावू दे, तरी ते दमणार नाहीत। कोण? पण जो परमेश्वराची आशा धरून राहतो तो ते चालतील तरी काय? थकणार नाही। पण कोणाची आशा धरून राहिल्यावर? मग सर्वजण कोणाची आशा धरून राहतात? परमेश्वराची। मग तुम्ही थकत नसतील, दमत नसतील, गरुडाप्रमाणे उंच उडत असतील। जो परमेश्वराची आशा धरून राहतो तो काय करतो? नवीन शक्ती संपादन करतो। जो परमेश्वरामध्ये राहतो, जो वचनामध्ये राहतो, वचनासारखा वागतो, वचनासारखी कृती करतो, तो गरुडाप्रमाणे पंखाने काय करतो? उडतच राहतो, खाली येतच नाही। जो वचनामध्ये राहतो, वचनासारखा वागतो, वचनासारखी कृती करतो, तो काय करतो? गरुडाप्रमाणे झेप घेतो, उंच भरारी घेतो। जो वचन में रहता है वो क्या करता है? नया बल प्राप्त करता है। जिसके पास वचन है, जो रात दिन वचन अपने मुंह में रहता है, कोई भी प्रॉब्लम आने दो, वो क्या करता है? गरुड की तरह भरारी मारता है। हालेलुया। जो परमेश्वराच्या वचनामध्ये राहतो, वचनासारखा वागतो, वचनासारखा कृती करतो, तो जीवनाच्या रेसमध्ये धावतो। जरी आपले जीवन काय आहे? एक धावपलीचं जग आहे की नाही?
त्या रेसमध्ये जेव्हा आपण धावतो तरी तो काय करतो, दमत नाही. पण कोण जो वचनामध्ये राहतो, वचनासारखी कृती करतो, तो कधीही थकत नाही, दमत नाही, तो पुढे पुढेच जातो, कधीही तो मागे येत नाही. पण कोण जो वचनाने भरलेला आहे, तो मग आता आपल्यावर आहे. आपण आपल्यामध्ये जगाच्या गोष्टी भरायच्या की वचन भरायचं. संसार की चीजें हमको कुछ देने वाली नहीं, सब कुछ दिया है वो किसने दिया है? प्रभु यीशु के वचन ने, प्रभु यीशु ने हमको जो दिया है किसने किसने दिया है? कैसा दिया है, भर भर के कि कम दिया है? भर भर के दिया है कि नहीं? म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वराचीच आशा धरून राहिलो पाहिजे. पण धरतो धरतो कोण कोण धरून राहते परमेश्वराच्या आशा? हालेलुया. आपण जेवढं वचन आपल्या जवळ डोळ्यासमोर ठेवणार, आपल्या मुखाने सदैव बोलत राहणार, तेवढा आपण आपल्या जीवनामध्ये कधीही दमणार नाही. कितीही प्रॉब्लेम येऊ दे, ते प्रॉब्लेम येणार जाणार, पण आपण कधीही दमणार नाही, थकणार नाही. केव्हा? जेव्हा ते वचन आपल्या पाशी असेल तेव्हा. कितने भी प्रॉब्लेम आने दो, कितने भी दुःख आने जो, जब वचन हमारे मुँह में रहेगा, वचन से हम भर के रहेंगे, तो हम कभी भी थकेंगे नहीं, कभी भी थकेंगे नहीं. तो क्या करना है, हमारे पास क्या रखना है? वचन रखना है. कधी आपण मागे पडणार नाही जेव्हा वचन आपल्यामध्ये असेल, आपल्या बरोबर असेल. किती पण प्रॉब्लेम येऊ दे, आपण मागे पडणारच नाही, पुढे पुढेच जात राहणार. मग ते आपल्यावर आहे, आपण आपल्यामध्ये काय भरायचं आहे. हे जगाच्या गोष्टीने आपलं मन भरून ठेवायचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये कुठलं बीज लावायचं आहे ते आपल्यावर आहे. पण तुम्ही कुठलं लावून ठेवलं आहे? जगाचं लावून ठेवलं तर तेच फल येणार, वचनाचं लावलं तर गोड फल येणार, मीठा फल आएगा. तो अपने ऊपर है, हमको कौन सा बीज बोना है, तो कौन सा बोना है. आज से आपल्यावर आहे, आपण आपल्या जीवनामध्ये कुठलं बीज लावायचं आहे आपल्या जमिनीत, हृदयाच्या जमिनीत. वचनाचं लावायचं आहे की संसाराचं लावायचं आहे? कारण देव तर सदैव आपल्या बरोबर आहे, तसंच आपण पण आपल्यामध्ये सदैव काय ठेवलं पाहिजे? वचन ठेवलं पाहिजे. जो प्रभू यीशू आपल्याला सांगतो, मी तुम्हाला कधीही सोडणार नाही, कधीही टाकणार नाही, मग आपण वचन टाकलं पाहिजे. आपलं काम झालं तर वचन टाकलं पाहिजे. ते सदैव आपल्या जवळ असलं पाहिजे की नाही, होय की नाही? मग काय करणार आपण, वचन ठेवणार की दुसऱ्या गोष्टी ठेवणार? परमेश्वराने त्याची दुधारी तलवार आपल्याला दिलेली आहे की नाही? पण ती दुधारी तलवार आपण घरी का विसरतो? होते की नाही असं? होते की नाही? विसरतो की नाही? पण विसरलो पाहिजे की ते आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. दुधारी तलवार दिलेली आहे की नाही आपल्याला? दिलेली आहे. कशी आहे ती? धारदार. मग ती घरी विसरून चालेल का? संकट येणार, मग कशाने आपण सामना कशाने करणार जेव्हा ती घरी ठेवणार? ती जवळ असली पाहिजे की नाही? सदैव असली पाहिजे की नाही? ती घरी विसरली पाहिजे की आपल्या जवळ ठेवली पाहिजे? सदैव असली पाहिजे की नाही? मग ठेवणार आपण आपल्या मार्गामध्ये, जीवनामध्ये कोणावर जास्त भाव ठेवतो? परमेश्वरावर ठेवतो, येशूवर की जगाच्या गोष्टीवर? येशूवर ठेवतो की नाही?
पण प्रभू येशू काय सांगत आहे, सर्व मार्गात माझ्यावर भाव ठेव। सांगतो की नाही, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको। पण आपलं काय होते, कधी कधी आपण आपल्या बुद्धीने चालतो, होते की नाही असं? पण आपण आपल्या बुद्धीने चाललं पाहिजे, हमको अपने बुद्धि से चलना चाहिए। नहीं, पण संकटामध्ये आपण परमेश्वरावर भाव ठेवतो। तो प्रभू येशू सांगतो, तुम्ही सर्व मार्गात माझ्यावर भाव ठेवा। पण आपण ठेवतो ठेवतो होय की नाही, ठेवला पाहिजे की नाही? आपण या जगात आपल्या प्रॉब्लेमचं सोल्यूशन भेटेल की बघत बसतो, असं होते की नाही? इधर सोल्यूशन भेटेगा की उधर? प्रभू येशू त्याच्या वचनामध्ये काय सांगत आहे, उजवी डावीकडे बघू नको। पण आपण इथे तिथे काय करतो, सोल्यूशन बघायला फिरतो की नाही? फिरतो ना, हालेलुया। पण परमेश्वराचे वचन आपल्याला काय सांगत आहे आपण बघूया। नीतिसूत्रे अध्याय 3:5-6। अध्याय 3:5-6। तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव। आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस। काय सांगतो परमेश्वरावर? हिंदी मध्ये वाचा, तू अपनी समझ का सहारा न लेना, वरन संपूर्ण मन से यहोवा पर भरोसा रखना। किसके ऊपर हमें भरोसा रखना है? लेकिन किसके ऊपर रखते हैं? कोई आएगा बताएगा, इधर ये होता है वो होता है, तो हम किसके ऊपर रखते हैं भरोसा? लेकिन किसके ऊपर रखना है? तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस। पण असं होते ना, आपण काय करतो, आपल्या बुद्धीने चालायला बघतो, होते की नाही? पण आपण कोणाच्या बुद्धीने चाललो पाहिजे? आपला भाव आपण कोणावर ठेवला पाहिजे की नाही? पर आपण आपल्या सर्व मार्गात कोणाचा आदर केला पाहिजे, कोणाचा केला पाहिजे? परमेश्वराचा, प्रभूचा आदर केला पाहिजे की नाही? पण आपण करतो, आपला मार्गदर्शन कोण आहे? प्रभूच आहे। पण संकटामध्ये मार्ग आपण प्रभूमध्ये शोधतो की जगामध्ये शोधतो? मार्ग काढायला कुठे जातो? काय सांग ना, काय मार्ग असेल तर असा असा प्रॉब्लेम आहे, जातो की नाही आजूबाजूवाल्याकडे मार्ग शोधायला? असं होते की नाही? हा प्रॉब्लेम आहे, याचा काहीतरी मार्ग भेटेल? पण आपला मार्ग एकच आहे, प्रभू येशू। मग आपण आपल्या जीवनामध्ये मार्ग कुठे शोधला पाहिजे? प्रभू येशूमध्ये शोधला पाहिजे की जगामध्ये? पण यावर आपण कधी विचार केला आहे? जो प्रभू आपल्याला सांगतो घाबरू नकोस, जो प्रभू आपल्याला सांगतो कचरू नकोस, सांगतो की नाही? जो प्रभू आपल्याला सांगतो खंबीर हो, पण आपण आपल्या संकटामध्ये खंबीर उभे राहतो? जो प्रभू आपल्याला सांगतो उजवी डावीकडे बघू नको, पण जेव्हा संकट येतात तेव्हा आपलं लक्ष इथे तिथे जाते, पण ते लक्ष आपलं कुठे असलं पाहिजे? जो प्रभू आपल्याला सांगतो माझ्या नियमशास्त्राचे पालन कर, आपण वचन तर बोलतो पण तशी कृती करतो? आणि मग ब्रदरला येऊन सांगतो काम हुआ नाही,
कैसे हो जाएगा? हमारा ध्यान वचन तो बोलते हैं, लेकिन ध्यान है संसार की चीजों पर, ऐसा होता है कि नहीं? हालेलुया। जो प्रभु यीशु आपल्याला सांगतो घाबरू नको, मग आपल्याला घाबरण्याची काय गरज आहे? नाही। हालेलुया। पण आपण प्रभु येशूच्या नियमशास्त्राचे पालन करतो ते केलं पाहिजे की नाही? करायलाच पाहिजे। मग आजपासून करणार, नियमशास्त्राचे पालन करणार? त्याने जे वचन सांगितलेलं आहे त्या वचनानुसार चालणार? आपण आपल्या प्रभु येशूचा शब्द मुखामध्ये आपल्या टाकतो, तो टाकला पाहिजे की नाही? टाकला पाहिजे। आपण आपल्या संकटामध्ये खंबीर उभे राहणार ना येशूच्या नावाने? आपण आपल्या संकटामध्ये लक्ष कोणावर लावणार? प्रभूवर लावणार की जगावर लावणार? लावणार की नाही? आपण आपल्या संकटामध्ये स्थिर उभे राहणार प्रभूमध्ये? राहणार? आजपासून राहणार की नाही? या जगातील प्रत्येक संकटापेक्षा दुःखापेक्षा आपला प्रभू मोठा आहे की नाही? मग हे संकट एवढंच आहे प्रभूसमोर, आहे की नाही? पण आपण काय करतो, त्या संकटाला मोठं समजतो। पण आपला प्रभू त्या संकटाहून कितीतरी मोठा आहे, आहे की नाही? पण जेव्हा संकट येतात तेव्हा ते संकटाला का मोठं करतो आपण? कळत नाही, पण आता कळणार ना? कळणार की नाही? आता कळलं आहे की नाही आपला प्रभू मोठा आहे? समजला आहे की नाही? त्या संकटापेक्षा आपला प्रभू महान आहे, मोठा आहे। वो संकट से भी बड़ा, वो प्रॉब्लम से भी बड़ा हमारा प्रभु क्या है? बड़ा है, सबसे महान है। तो हमारा ध्यान किसके ऊपर रहना चाहिए? संकट के ऊपर, कि जो महान हमारे साथ है, हर पल हमारे क्या है? साथ है, उसके ऊपर रहना चाहिए? या वो जो संकट, वो इतना छोटा संकट हमारे लाइफ में आया उसके ऊपर, वो संकट प्रभु के सामने जीरो है कि नहीं? हमारा प्रभु क्या है? बहुत बड़ा। उसकी कोई कीमत है? कितने भी शून्य लगाओ प्रभु की कीमत कोई कर ही नहीं सकता, इतना बड़ा हमारा प्रभु है, हो है कि नहीं? प्रभु यीशु की काय कीमत लावू शकतो आपण? एवढा मोठा आपला कोण आहे, आहे कि नाही? त्या मग प्रभू समोर एवढं संकटाला आपण का भीतो? मग भिलं पाहिजे, स्थिर उभं राहायचं की नाही? कारण आपला एवढा मोठा प्रभू आपल्या बरोबर आहे, आहे की नाही? मग कशाला मोठं केलं आहे आपण आपल्या जीवनामध्ये? पण कोण मोठा आहे? प्रभू येशू मोठा आहे की नाही? हालेलुया। मग जेव्हा संकट येतात, दुःख येतात, तेव्हा का आपण येशूमध्ये नाही राहतो आपण की इथे तिथं पलतो? जब दुःख आता है तो हम लोग क्या करते, इधर उधर भागते है। लेकिन सब चीज का सोल्यूशन किधर है? प्रभु के पास है। कौन सा भी कितना भी बड़ा प्रॉब्लम रहने दो, वो प्रॉब्लम प्रभु के सामने क्या है? छोटा है। हमारा प्रभु क्या है? बड़ा है। तो कितने भी प्रॉब्लम आने दो, आएंगे जाएंगे, भाग के जाएंगे, लेकिन हमारा प्रभु बड़ा है कि नहीं? हालेलुया। तर या जगात कोण आहे मोठा? प्रभु येशू। आणि ती संकट काय आहेत? त्या संकटाची काय किंमत आहे? झिरो आहेत ती संकट आपल्या प्रभु समोर, आहेत की नाही? आणि आपला प्रभु येशू कसा आहे? महान आहे, मोठा आहे। मग आपण आपलं लक्ष प्रभूवर लावलं पाहिजे की संकटावर? मग आपलं लक्ष मग आपण कोणामध्ये रमलो पाहिजे, प्रभूमध्ये की संकटामध्ये?
संकट तर येतील जातील, शिकारी येतात जातात, पण प्रभू कोण आहे? मोठा आहे, महान आहे. आपण फक्त आणि फक्त कोणाच्या नियमशास्त्रात रमलो पाहिजे? येशूच्या की नाही? पण संकट येतात तेव्हा कुठे रमतो? कुठे रमतो? शेजाऱ्यांकडे जातो. काहीतरी मार्ग दे ना. जो येशूच आपला मार्ग आहे, जो येशूच आपला प्रकाश आहे, त्याने आपल्याला प्रकाश दिलेला आहे. पण प्रकाश शोधायला कुठे जातो? कुठे जातो? ज्याने ऑलरेडी आपल्याला तो प्रकाश दिलेला आहे, पण तो आपण बघत नाही, तो अनुभव आपण घेत नाही. असं होते की नाही? आपण फक्त आणि फक्त कोणाच्या नियमशास्त्रात रमलो पाहिजे? येशूच्या की नाही? येशूच्या. मग रमणार? रमणार होय की नाही? होय की नाही? फक्त एक तास की रात्रंदिवस? फक्त वेळ मिळेल तेव्हा तेव्हा. मग जेव्हा प्रभू येशू काय आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हाच असतो आपल्या बरोबर. हा, पण आठवण तर ठेवली पाहिजे ना की प्रभू येशू आपल्या बरोबर आहे. ठेवायचीच, ठेवली पाहिजे ना. गरजेचं आहेस. येशू जर आपल्या बरोबर आहे तर आपल्याला वाईटाची भीती वाटली पाहिजे? कुठली पण वाईट परिस्थिती येऊ दे, येशू जर आपल्या बरोबर आहे तर भीती वाटली पाहिजे? येशूने जर सर्व काही आपलं केलं आहे, आपल्यासाठी सर्व काही तयार केलं पाहिजे, केलं आहे, केलेलं आहे की नाही? केलं आहे. तर कशाची आपल्याला भीती वाटली पाहिजे की माझ्याकडे ये नाही, की माझ्याकडे ते नाही? प्रभू येशूने तर सर्व काही आपल्याला दिलेलं आहे. दिलेलं आहे की देणार आहे? मग का मागतो अजून? येशू दे मागतो की नाही? की धन्यवाद देतो की येशू तुने मला सर्व काही दिलेलं आहे. धन्यवाद देतो. आपण फक्त काय दिला पाहिजे? धन्यवाद दिला पाहिजे की नाही? की धन्यवाद येशू तुने मला सर्व काही दिलेलं आहे. आपल्यामध्ये जर वचन आहे प्रभू येशूचे, तर कुठली रोगराई आपल्याकडे थांबणार? ते येशूच्या नावाने आपल्याला स्पर्श ती करणार? येशूच्या नावाने ती तिथेच नष्ट होणार? होणार की नाही? आणि ती झाली आहे. आपण पूर्णपणे काय आहोत? निरोगी आहोत की नाही? की करणार आहे? आपल्याकडे जर वचन आहे, अपने पास जब वचन आहे, तो कुठला अपने पास जब वचन है तो कौन सा भी प्रॉब्लम आने दो, अपने पास रुकेगा? कौन सी भी बीमारी अपने पास रुकेगी? तो डरने की बात है नहीं? तो डरेंगे हम लोग आज से नहीं? हालेलुया. आपल्यामध्ये जर वचन भरलेलं असलं तर तो दुष्ट आत्मा आपल्यापासून लांब पळून जातो की नाही? पण ती वचन आपल्यामध्ये भरायची आपल्याला गरज आहे की नाही? सदैव. पण तो अंकल सांगतो मला टाइम नाही भेटत. टाइम असेल तेव्हा. पण ते भरून तर ठेवलं पाहिजे की नाही? वचन तर भरलेलं असलं तर तो सैतान पण पळून जाणार की नाही? सैतान भाग जाएगा की नाही जब अपने अंदर वचन रहेगा तब? हत्यार क्या है हमारा? दुधारी तलवार क्या है हमारी? प्रभु यीशु का वचन ना, तो वह हत्यार हमारे साथ में नहीं रहेगा. सैतान आएगा फिर हम लोग को मार मार पिटेगा. पिटेगा कि नहीं? धोएगा भी पूरा. वचन रहेगा तब पिटाएंगे ना. वचन ही नहीं रहेगा तो कैसे पिटाएंगे? वचन के साथ में हमें रहना चाहिए कि नहीं? वो हमारे मुख में रहना चाहिए कि नहीं?
तो क्या रखेंगे आज से? वचन रखेंगे। कितना वचन आता है हम लोग को? किती वचन आहेत आपल्या मध्ये भरलेली? किती आहेत? पूर्ण भरलेला आहे? किती आहेत तरी पण? पूर्ण बायबल भरलेला आहे, पण आपल्या मध्ये किती आहेत? बायबल घरी विसरले आणि प्रॉब्लेम आला। हृदय भरलं पाहिजे त्या वचनाने। बायबल भरून बाय आपण कशाने भरलेलो पाहिजे? मास पासून कशाने भरणार? भरणार की नाही? पूर्णपणे कशाने आपण भरलो पाहिजे? वचनाने। आजपासून प्रयत्न करणार की नाही वचनाने भरणे? तो केलाच पाहिजे। केलाच पाहिजे की नाही? केलाच पाहिजे। आपल्यामध्ये जर वचन भरलेलं असेल तर आपल्याला स्पर्श करणारा प्रत्येक जीवजंतू काय लांब पळून जाणार, तो थांबणारच नाही आपल्याकडे। पण पहिला आपल्याला ते आपल्यामध्ये वचन भरायची काय गरज आहे ते भरलं पाहिजे। सर्व काही प्रभू येशूने आपल्याला दिलं पाहिजे, पण ते आपल्या हृदयामध्ये ते पेरलं पाहिजे, तेव्हाच तर त्याला फल येणार। येणार? पण जेव्हा वचन भरणार, ते जमिनीत वचन टाकणार, ते बीज टाकणार, तेव्हा तर त्याला गोड फल येणार। येणार की नाही? हालेलुया। आपल्याकडे जर वचन असेल तर आपण प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकतो। सर्व काही प्रवेशने आपल्या हातात दिलेला आहे। दिलेला आहे की देणार आहे? दिलेला आहे। मग त्याचा वापर आपण करतो? दिलेला आहे पण करणं गरजेचं आहे, पण करतो का? करायलाच पाहिजे ना, ते केलंच पाहिजे। ते केलंच पाहिजे। सर्वांनी निश्चय केलेला आहे की नाही? केलेला आहे की नाही? सर्वजण वचनाने भरलेले आहेत की नाही? वचनाने भरून राहिलं पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? वचन से भरना चाहिए की नाही भरना चाहिए? फुल भरना चाहिए एकदम। बैटरी हमारी फुल करनी चाहिए, खाली नहीं रखनी चाहिए। जो खाली रखेगा वो शैतान से क्या करेगा? मार खाएगा, पीटेगा। तो हमें किस चीज़ से भरना चाहिए? फुल भरना चाहिए या आधा भरना चाहिए? तर वचनाने आपण आजपासून पूर्णपणे भरणार की नाही? सर्व काही प्रभू येशूने आपल्याला दिलेलं आहे, पण ते घेण्याची ते घेतलं पाहिजे कोणी? आपण घेतलं पाहिजे। पण आपण घेतो? आपण घेतो? जो प्रभू येशू आपल्या बरोबर असतो नेहमी सदैव, तो कधी आपल्याला टाकत नाही, मग त्याची वचनं आपण का टाकतो? आपलं काम झालं की आपण काय जातो? त्या वचनाला विसरून जातो। पण असं केलं पाहिजे? नाही। मग आजपासून काय करणार? सांभाळणार नाही, ते आपल्या हृदयात पहिला टाकली पाहिजे, तेव्हाच त्याला चांगलं फळ येणार। हालेलुया, हालेलुया। कोण येणार मग शेवटची प्रार्थना करायला? Thank you, Jesus, for this beautiful day and a beautiful place you have given us to learn your word, Lord Jesus. Help us to remember all your word which we have learned today by this sister, Lord Jesus. Help us
to know your word more and more and to go deeper in your word. Lord Jesus, thank you for this beautiful day. I make this prayer in Jesus' name. Amen.